शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना रुग्णालयांमधील खाटा कमी पडू लागल्या आहेत, त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या खाटा आरक्षित करण्यात आल्या. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्याकडून बिले वसूल करताना शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक होते, परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आल्याने शहरामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकीय पक्षांनी या प्रकरणात उडी टाकल्यानंतर व राज्य शासनानेही तक्रारीची दखल घेतल्यानंतर पुन्हा एकदा सूचना दिल्या. महापालिकेने रुग्णालयामध्ये 43 लेखापरीक्षकांची नियुक्ती केली. रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडणारे रुग्ण व त्यांना देण्यात आलेल्या बिलाची तपासणी लेखापरीक्षकांनी केल्यानंतर 405 बिलांमध्ये तफावत आढळल्याने तात्काळ तफावतीची रक्कम कमी करण्यात आली. एकूण 692,368 रक्कम कमी करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक BG सोनकाळंबे यांनी दिली. हर्षदा निकम, न्यूज इंडिया 27, नाशिक.